ओम श्री गुरुभ्यो नमः, ओम श्री भवानी शंकराय नमः, ओम श्री मातरे नमः। कावळी विद्यापतीने मूळ म्हणते सुमार काळानंतर या सभेच्या मी तकडं वट मिळतं सती कोविड आम्ही ते आमका वट मिळू जायने त्याला आज हंगा मी खं वट मिळल्या ते एक पवित्र स्थान एक मठ उडुपी अष्टमठांत एक मठ अदमार मठ त्या असल्या पवित्र एक स्थानांत आज एक पवित्र दिस युगादी परब आम्ही हंगा एकत्रित झाल्या ते हे आमचे भाग्य म्हणले काल आम्ही शोभन कृतू संवत्सर निरोप घेतला आज आम्ही पदार्पण करतो असं ते एक नवीन संवत्सरांत त्याचे नाव कुरवधी या नवीन संवत्सराचे आणि हे जे युगादी परब असं त्याची शुभाशय सर्वांक हा तुमका दित असं नवीन संवत्सर आणि क्रोधी आणि युगादी असे तीन शब्द जे हा उच्चार केलेले असते ते त्याच्यावर एक थोडा वेळ हा चिंतन करता संवत्सर हा शब्द घेऊया सामान्यत संवत्सर हा शब्द अर्थ एक वर असं म्हणून नूतन संवत्सर म्हणा नवीन वर असं अशी एक सामान्य आम्ही अर्थ घेता ते हा रूढींत अर्थ झाला संस्कृतांत दोन नमुने अर्थ सांगितले असते एक रूढींत अर्थ आणि एक यौगिक अर्थ यौगिक अर्थात इंग्लिशांत एटिमॉलॉजिकल तो शब्द कसे निष्पन्न झाला ताजे तोन आमकां त्या शब्दाचे एक विशेष स्वारस्य पूर्ण आमक अर्थ मिळतात आता संवत्सर सामान्य रूढींत अर्थ म्हणजे एक वर असं नूतन संवत्सर म्हणजे नवीन वर असं जाल्यार संवत्सर हे विष्णूगेल नाव जावन आसा प्रती दिस हांव विष्णू सहस्र नाम सकाळी तुमकां पेटयत आशिल्लो तांतु एक नाव विष्णूगेले म्हणजे संवत्सर ओम संवत्सराय नमः अशी विष्णूगेल नाव हजार नामांत एक आता विष्णूक संवत्सर म्हण कले म्हणटा ती ते आम्ही काय तो सोदून काढता ते तो अर्थ ताकि यौगिक अर्थ एटिमॉलॉजिकल मिनिंग म्हणून म्हणता ते संवत्सर सम म्हणजे समाजिक सम म्हणजे पूर्ण जाऊन टोटली कम्प्लिटली सम वत्सर अर्थात वासयती सर्वाणी भूतानी स्वस्मिन इति संवत्सर वासर संवत्सर म्हणजे आपणांतूनची वासयती सर्वांक चर अचर स्थावर जंगम एनिमेट इनएनिमेट जे काय असं सर्वांक आपणांतूनची कोण मिळवून घेता आपणांतूनच कोण दवरून घेता आपणच सर्वांक कोण आधार जावन असा तो संवत्सर आणि कशी पार्शियली नाही सम सम्यक टोटली कम्प्लिटली तो सम्यक वासयती म्हणजे दवर घेतात सर्वाणी भूतानी सर्वांक स्वस्मिन आपणांत कोण की तो संवत्सर सो नवीन संवत्सर आयले म्हण म्हणल्यार एक दृश्टीने देव आमगेल घर आयलो म्हण म्हणते संवत्सर म्हण शब्द अर्थ केन्ना विष्णू जाता सगळे नवीन संवत्सर आयले नवीन संवत्सर सुरू झाले हाचो अर्थ देव आमगेल बागलांत आयला घरा बागलांत आयला म्हण म्हणते सो अशी एक वर असं म्हण संवत्सर शब्द अर्थ न्ही संवत्सर शब्द आमकां विष्णू गेले देवागेल उगडास कोण दिता देवागेल आगमन जालेलें आसा हे संवत्सरा बद्दल जालें आतां संवत्सर कितले आसा ती साठ संवत्सर आसा ती साठ संवत्सरांत पयली संवत्सर प्रभव आखेरची संवत्सर क्षय प्रभव म्हळ्यार जन्म क्षय अर्थात मृत्यू जन्म आणि मृत्यू दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव म्हणजे दोन्ही पोल्स
हज मद्देन तू आमगेल हे जीवन आमगेल हो खेळ त्यांच्याक आम्ही संसार म्हणता ती हो चलता असता. आणि हा जो खेळ असा हो जो संसार असा हो संसार कशी असा त्रिगुणात्मक जाऊन असा. त्रिगुण म्हणजे सत्व रज तम हे तीन गुण. हे तीन गुण जे असं ती ह्या तीन गुणाचे संघात टोटॅलिटी ताकाची आम्ही प्रकृती किंवा माया म्हणता. हो खेळ आमगेलो संसार म्हणून हो खेळ जो चलता असं तांतू हे तीन गुण सत्वगुण रजोगुण तमोगुण हिने सायक्लिकल फॅशन रोटेट जातो असं ती पर्यायाने एका मक्षक ही भायर प्रकृतीन तू आणि तशीच आमगेल भितरी ही येत असत. आमगेल भितरी तीन चलता असत हाताच्या मी जीवित रामायण म्हणतात. सत्वगुण विभीषणागल उघडस करते. सत्वगुण म्हणजे विभीषण. रजोगुण म्हणजे रावण. तमोगुण म्हणजे कुंभकर्ण. हो विभीषण रावण आणि कुंभकर्ण ह्या तेच जण आमच्यात असते आमगेल भितरी असते. 24/7 कोणी सत्वगुण असाना कोणागेली एक म्हणता सत्व प्रधान जाऊन असता आमगेल पर्सनॅलिटी. मागीर राजसिक म्हणजे रावण मुखार येतात. मागीर कुंभकर्ण अशी कशी भायर अशी कशी आमगेल भितरी हो खेळ चलता असं सत्व रज तम पर्यायान सायक्लिकली ऑल्टरनेटली तशीची भायर इन द प्रकृती आउटसाईड ह्या तीन गुण येत वत असते. सत्वगुण तदनंतर रजोगुण तदनंतर तमोगुण हि नाव जे दिलेले असते आमच्या पळेगारी क्रोधी म्हणून विचित्र दिसतात. ही जी नाव 60 संवत्सर नाव जरी आम्ही पंचांग पळेलारी ती नाव ह्या आमच्या संसार म्हणून हा खेळ जो असा तांतू उतार चढाव म्हणता ते ह्या उतार चढाव एक पद आम्ही हसता ते एक पद आम्ही रडता ते एक पद आम्ही खपता ते अनेक नमुन्याचे विकार आमगेल मन अनुभवित असतात. ह्या सर्व विकार आमगेल एक प्रतीक जावनो एक द्योतक जावनो एक निर्देश इंडिकेशन जावनो एक एक संवत्सराचे नाव असत. आत्ताचे संवत्सर सुरू झाले लगेच तमोगुण प्रधान जाऊन असत त्यांनी द्रोही कालिता एक खंयचे संवत्सर आशिल्ले आणि ताजे पशुपूड खंयचे संवत्सर आशिल्ले आणि ताजे पशुपूड खंयचे आशिल्ले हे आम्ही पळयल्यार सत्वगुण प्रधान जाऊन आशिल्ली ती. तुमचं चिकमक्ष व्हरता मग विकारी संवत्सर तदनंतर शार्वरी संवत्सर तदनंतर प्लव संवत्सर तदनंतर शुभ करतो तदनंतर शोभन करतो कालिता एक खंयचे आशिल्ले ते विकारी आणि शार्वरी तमोगुण. विकारी म्हणत असलं अनेक मनाचे विकार अनेक मनाचे आमगेल भितरी मॉडिफिकेशन जात असत बरी मॉडिफिकेशन नाही विकार विकृत जात असं आमगेल प्रकृती ते विकार तग्मित जातात आमगेल जीवनात अंधकार अविद्या अज्ञान दॅट इज शार्वरी. शार्वरी म्हणजे शब्द अर्थ राती नाईट. सो केदना आमगेल पर्सनॅलिटी आमगेल व्यक्तित्व आमगेल जीवन विकारमय जाता त्या वेळार आमगेल जीवनात अविद्या म्हणून शार्वरी अविद्या म्हणून काळोख भोवन वता. त्या वेळार आम्ही केदना गुरून गेल्ले सान्निध्य प्राप्त करून घेता ते थोडे सत्संग इत्यादी करता ते त्या वेळार आमकां जाता ताजे मुखावेल संवत्सर प्लव विकारी शार्वरी आणि प्लव. प्लव अर्थात बोट एक बोट एक स्टीमर ताका प्लव म्हणता ते आणि तो ते प्लव जे असं ताजे कर्णधार कोण केवटिया सदगुरु गुरु केवटिया द बोटमॅन तो बोट घेऊन येता केदना मी कळकांत भळबळत असं ती शार्वरी आणि कल्ला भळबळत असं ती विकार विकार शार्वरी. त्या वेळार गुरूंक गेल्या आमकां आधार मेळटा ही बिकम्स ए बोट आमकां तारण करता. सद्गुरुनाथ तारय तारय भवसिंह उपतितम तो आमकां तारण करता दॅट इज प्लव. प्लव सत्ताची शुभक्रतो सत्वगण सुरू जाल्या
लवधर्म सत्वगुण गुरु रूपाने आमका बोट मेळता आणि शुभक्रतु शोभनक्रतु ऐकतान दोन्ही शब्द एकलाक दिसता ते बट देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स. शुभक्रतु म्हणजे बरे विचार आणि बरे कार्य. कृतू म्हणजे शब्दाक विचार हो अर्थूय असं आणि कार्य हवय अर्थ असं. आता ऋग्वेदांतो आनवभद्रा कृतवो यंतु विश्वत भगवंत जनरलांतो प्रत्येक संचिकेंतु हे असतात. आनवभद्रा कृतवो यंतु विश्वत लेट नोबल थॉट्स कम टू अस फ्रॉम ऑल साइड्स. फॉर एक अर्थू कृतू म्हणाले असं अनेक अर्थू बरे काम बरे विचार त्यातनं बरे कर्मरूपाने परिणत जातात. ती ट्रान्सलेट इन टू ॲक्शन देट इज शुभक्रतू बरे कार्य करता त्याची सत्वगुण. मुखावेल शब्द कसला म्हणजे कालटा एकांची वरस आशिल्ल्या शोभन क्रतू काम बरे असू करप जर ते बरे आशिल्ले काम बरे रितीन तुम्ही करता. द डिफरन्स बिटवीन शुभ अँड शोभन इज काम बरे असू करप तर ते काम तू करताना गर्विष्ट जाऊन करचे नाही. भयंकर स्वाभिमान दवरून घेऊन दुसऱ्याक निकृष्ट दाखयताची करचे नाही. तू कशी करता आता एक एक्झाम्पल दिता. दान करचे हे शुभ करतू पैकी नाही बरे काम. दान करचे हे बरे काम जाल्यार आमगे तैतरी एक उपनिषदांत हे दान करचे म्हणजे एक जे क्रिया हे जे कर्म हे जे एक कृतू असं ताका कितले एडवर्स दिल्यात पळया ती एडवर्स क्रिया विशेषण दिवचे भय कशी दिवता. अँड इंग्लिशात एक म्हण असं गॉड लव्ज द एडवर्ब्स मोर देन द वर्ब्स. ही इज फोकसिंग मोर ऑन युअर एडवर्ब्स कशी दिल्या. आणि उपनिषदांत तैतरी उपनिषदांत गुरुकुलांत आपणा पूर्ण विद्याभ्यास वेद विद्याभ्यास पूर्ण करणं तो ग्रॅज्युएट स्नातक म्हणतात ते तो भार वच भाय करणार राईट अबाउटन कोण ताका आम्ही समावर्तन म्हणतात ते लग्ना वेळार असतात. लग्ना वेळार समावर्तन म्हणून जी विधी असतात इट इज रेमिनिसंट ऑफ दॅट. गुरुकुलांत तो केतन भाय सरता कार येऊन गृहस्थाश्रमांचं पदार्पण करचे खातीर त्या वेळार गुरु अनेक नमने उपदेश दिता ताका शिक्षा वल्ली म्हणतात ते तैतरी उपनिषदांत. आणि त्या तैतरी उपनिषदांत दिवचे म्हणजे ही जी एक क्रिया असं ताका कितले ऍडव्हान्स दिल्यान पळया ते श्रद्धया देयम श्रद्धेन दिवता अश्रद्धया अदेयम श्रद्ध ना जाल्यार दिव नका. श्रिया देयम हात सोण दी. ह्रिया देयम चिक्के मॉडेस्टली ह्री म्हणजे मॉडेस्टी चिक्के लाज चिक्के मॉडेस्टी. ह्रिया देयम भिया देयम चिक भय मन आंदोलन घेऊन दी. आता यू मे से भिया देयम म्हणतील की ते भय देवन घेऊन दी म्हणाल अर्थ कसला. भय देवन घेऊन दी म्हणाल अर्थ मग सौभाग्य आज हांव दिवच परिस्थितींत आसा मुखारे कोणाक लागी वचून देही देही म्हणचे परिस्थिती म्हाका येवची नाका. टेबल शुड नॉट बी टर्न्ड अगेन्स्ट मी. नाऊ आय एम एट द गिव्हिंग एंड गॉड फॉरबिड आय एम एट द रिसिव्हिंग एंड. ही परिस्थिती म्हाका येवची नाका म्हणून एक मन आमचे तिके भिडी. नाऊ ऑल दीज आर ऍडव्हर्ब्स. ही ऍडव्हर्ब्स दीज आर सिग्निफाईड बाय दॅट शोभन क्रतू. शुभक्रतू गुड डीड. शोभन क्रतू हाऊ यू डू दॅट गुड डीड विथ वॉट मेंटल मेकअप विथ वॉट ॲटिट्यूड विथ वॉट आउटलुक. आता मी एक पिकनिक अवसर म्हणले की मस्त बांधून घेऊन आम्ही टिफिन कॅरियर घेऊन एक पार्कात बसलेले ती आणि आम्ही डब्ब हाडलं सोडून जेवणा तयारी करताना एक पाप एकलो एकलो मागतलो एकलो कोड येऊन आमक लागे कले पण खावसा दे म्हणून म्हणता वळी हांव कशी दिवं का बघी धीरे वतर ती मारी त्या चंडाला आईंड पडत त्या चल्ली
आणि पडत वाचतील. अष्टी म्हणून जरी आम्ही दिलं, इट इज अ शून्य, इट इज अ झिरो, जी सायफर तू कशी देऊ का? यो पाप आमची म्हणकायची आणि काही भूक जाता आयलं ते कले पुणे देऊया. विथ दिस लार्ज हार्टेडनेस इफ यू गिव्ह दॅट बिकम शोभन करतो. विदाऊट दॅट वक्र ती मारे म्हणून तू दिल्या रे, इट मे बी शुभ करतो, इट इज नॉट शोभन करतो. ऑल दिस इज अबाउट दॅट. नाव लेट मी कम टू क्रोधी. क्रोधी संमोस्कर, क्रोधी म्हणजे कोप. सत्व गुण झालाय, आता तमो गुण क्रोध. ऐकलंय का यम? क्रोध हे एक असं ना, कष्टी एक कैदी गेले आजूबाजूच्या दोघ जण कॉन्स्टेबल्स असतात, ते एक कैदी आजूबाजू दोघ जण कॉन्स्टेबल्स कष्टी कशी. क्रोध म्हणण्याचे भावंड काम आणि लोभ. काम म्हणजे आमचे गेले शब्द नाही, संस्कृत शब्द. काम मीन्स डिझायर, काम मीन्स पॅशन, काम मीन्स लस्ट. सो काम क्रोध आणि लोभ ह्या तीनही रजोगुण समुद्भव, रजोगुणात उत्पन्न झालेलं आहे. तुम्ही भगवद्गीतेत कृष्णाने अत्यंत अत्यंत परुष शब्दाने उच्चार केलेले असतात. काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भव. काम क्रोध रजोगुण समुद्भव दामलेलं असती. जही एनम शत्रुम शत्रु दामन असत, तुका विनाश करता असे सांगितले असत. सो क्रोध म्हणजे कोप, काम आणि लोभ ह्या तिन्ही काय भगवद्गीतेत गेट वे टू हेल म्हणून सांगले. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मन, काम क्रोध तथा लोभ तस्मादेतत्रयम त्यजेत. काम क्रोध लोभ म्हणाली दे आर गेट वे टू हेल. त्यावेळी आम्ही सोडता क्रोध म्हणजे संवत्सर हे जे आयले असं. आज आम्ही पेपर ओपन करूया, न्यूज पेपर. खंचेही न्यूज पेपर तुम्ही घ्या, खंचेही पेज घ्या, प्रत्येक पेजारे व्हॉट डू वी सी? वी सी आयदर न्यूज ऑफ काम ऑर न्यूज ऑफ क्रोध ऑर न्यूज ऑफ लोभ. लोभ अनेक नमुन्याचे, सायबर फ्रॉड अनेक नमुन्याचे, चिटिंग विंगड विंगड ने सॉफिस्टिकेटेड टाईप्स ऑफ चिटिंग. मागे क्रोध लढाई आमचं तसं खंकी आता हिंसाचार अत्याचार रक्तपात जात असं, युद्ध चलत असं. ते काम पॅशन लस्ट बलात्कार इत्यादी. सो वरस जो हे वरस आणतो आज जो प्रताप चढ दिसून येतो. काम क्रोध लोभ आज चढ आमचा प्रताप दिसून येतो. आणि समर्थ रामदासांनी तांगल मनाच्या श्लोकांत उत्तर सांगल्या. मनाचे श्लोक प्रत्येक नमस्कार कोणाक मराठी करतो सर. नको रे मना क्रोध हा खेदकारी, वहिसे खेदकारी. केदना मी पप्पालतो कले कोणी कोण बसता ते मागीर मी खेद पावता ते. यू कमिट इन हेस्ट अँड रिपेंटेड लिजर म्हणतात इंग्लिशाने. यू कमिट इन हेस्ट हमसार हमसार कले कोणी केलं मागीर बसून वळ माथ्यार हात बीन पोचते. सो नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभभारू. कितलं अनालिसिस विश्लेषण आमगेल व्यक्तित्वाचे समर्थ रामदासान सांगितले असं. आज आम्ही ह्या क्रोध संवत्सरांतो आज संवत्सर क्रोधी म्हण असेल मी ते आम्ही कोपता बसका फडफडीत बसका म्हण नाही. क्रोधी संवत्सर हे सांगता की ह्या संवत्सरांतो अनेक आमका परिस्थिती आमच्या मुखार येऊच्या पावस खंय आम्ही एक काम एक क्रोध एक लोभाक बळी पडचे संदर्भ असत. विल बिकम प्रे टू दीज थ्री इम्पल्सस ऑफ काम क्रोध लोभ ह्यावर धोरण. आता उपाय कसला? आता उपाय मुखावेळवर असता नाही ताची मुखावेळवर असता कसलं पराभव. मुखावेळवर नाव विश्वावसू, ह्या संवत्सरा नाव क्रोधी.
ముఖావేల్ సంవత్సరావ విశ్వావసు తాటి ముఖావేల్ సంవత్సరావ పరాభవ అమ్మే काम क्रोध लोभाचे पराभव कोरका म्हणजे नाव जे असत ते दे आर नो मिनिंगलेस. एव्हरी नेम हॅज अ मेसेज, एव्हरी नेम गिव्स अस अ लेसन. पराभव कोरका आम्ही, खंच्या पराभव कोरका क्रोध. आणि त्यावर सांगले म्हणते क्रोध एक सांगायचे दोघ जण घेऊन येतात काम आणि लोभ. हंगेल पराभव कोरका, हाऊ कॅन वी ओव्हरकम काम क्रोध लोभ, हाऊ कॅन वी हॅव विक्टरी ऑन काम क्रोध लोभ, विक्टरी पराभव. द आन्सर इज गिव्हन मुखावेल वर्ष. मुखावेल वर्ष नाव कसलं आहे? विश्वावसु. विश्वावसु म्हणजे शब्द अर्थ सगळे विश्वांतो विश्व आ आ म्हणजे आस म्हणता ऑल राऊंड एव्हरी वेअर विश्वांतो आ मीन्स हा समंता वस अस विश्वावसु या सर्व चराचर सृष्टीतून सगळीकडे ऑल राऊंड कोण अस की फक्त आम्ही त्यांना ओळखून जे शिकतात त्यागेल परिचय आम्ही करतात त्यागेल उपासना भक्ती नाम जप इत्यादी थ्रू व्हॉट एव्हर मीन्स त्यांना आम्ही करतात देन वी गेट द स्ट्रेंथ टू ओव्हरकम पराभव काम क्रोध लोभ. कशी शिया दिसांचो उज्ज्या लागे आम्ही कशी कशी लागी लागी उज्ज्या लागे वतात ती तशी तशी आमगे शी मक्ष वता. शंकराचार्य गीता भाषण सांगतात कशी कशी आम्ही गुरु लागे अथवा देवा लागे लागी 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 वतो तांग सान्निध्य सन्निकर्ष. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सन्निकर्ष? सन्निकर्ष मीन्स बिईंग क्लोज, सन्निकर्ष मीन्स बिईंग नियर. कितलं म्हणता का मी देवा लागी आणि गुरु लागी 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 वचो पण येता की तितलं म्हणता का पराभव जाता. कोणा गेलाय काम क्रोध लोभ किती की अभंग गया तुम्ही तुकाराम गेल्यानी व्याधी दीर्घ कष्टी म्हणे काम क्रोध लोभ हे पूर्ण ना आत्मा का म्हण. सो रेमिडी फॉर ओव्हरकमिंग क्रोध काम अँड लोभ इज विश्वावसू गेलाय आम्ही भक्ती करता. विश्वास म्हणजे कोण? सगळीकडे कोण ती व्याप्त जाऊन अस देव ताकेल तशी आम्ही त्यांना करता ते पराभव जाता. आणि चढ उलय ना मोठा वेळ कार्यक्रम असतं तो आम्ही भगवान शंकरदेवा गेल्या अनुग्रहाने आमगेल्या दिव्य भव्य गुरु परंपरे गेल्या आशीर्वादाने आणि आमगेल सद्गुरु श्रीमद सत्योजा शंकराक्षण स्वामी गेले नितंत निरंतर मार्गदर्शनांचो त्रिवेणी संगमांचो आमचा पराभव प्राप्त जावा आमच्या जीवनांचो काम क्रोध लोभ. क्रोध संवत्सर असल तर की पप्पन असेल फसनमुख जाऊन व्हॉट एव्हर कम्स आय विल रिसीव अ प्रसाद. जीवनांत कसलंय मग येतं असं दुःख दे देवा परंतु शोषण्याची शक्ती दे, दुःख दे देवा परंतु सोसन्याचे धैर्य दे. ही दृष्टी घेऊन देव दित अस प्रसाद. हा केन्नाय मगल उपन्यासान सांगता प्रसाद केन्ना येता मंगेशी प्रसादू शांतादुर्गा प्रसादू गोवा जावन अथवा विठ्ठलचो अथवा शिराली जावन ते प्रसाद आम्ही पळोवन सुकील गांध म्हणून आम्ही वेस्ट पेपर बास्केटात घालतावे अथवा पाकळ्यो सुकून गेल्या ती फुलाचे म्हणून आम्ही वेस्ट पेपर बास्केटात घालतावे ना. कशी असं ती पाकळी ती फुला पाकळी तो प्रसाद. कशी असं ते गांध सुकील असं पुरो ते मठात नाहील्या देवळात नाहील्या तो प्रसाद. अशी दुःख सुख अर्जुन कृष्णाला की आशिल्लो कृष्ण अर्जुनाला की आशिल्लो जरा कृष्णाने अर्जुनाक सांगलो की हा असं म्हणतो तू सुख दुःख यास ना. नो इन द व्हेरी सेकंड चॅप्टर कृष्णा ही येतात ते आगमापायनो दल येतात आणि वत्तात आगमापायनो अनित्याह दे आर नॉट परमनंट तान तितिक्षस्व यू बॅर देम टॉलरेट देम. सो अशी देवा गेलो उगडास कोरन गुरु गेलो उगडास कोरन कल आमचं आमगेल वाटतात येतात ह्या वरस ते आम्ही सहन करची शक्ती त्यांचं लागीत मागून घेऊया. आणि क्रोध कोपनातील काम क्रोध लोभ हजेरी पराभव प्राप्त करून घेऊया ही शक्ती मेळो म्हणून प्रार्थना करून मग हा उपन्यास एक दीघ झाला का
क्षमस्व सांगची मस्त असं त्याला आजी उपाय ना प्रार्थन करून मग सहान उपन्यास संपन्न करता धन्यवाद जयशंकर.